नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। बजाज नगरात राजश्री शाहू मल्टी स्टेट सोसायटीत राजश्री छत्रपती शाहू जयंती साजरी। बजाज नगर येथील मोहटा देवी चौकात असणाऱ्या राजश्री शाहू मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बुलडाणा बँकेत आरक्षणाचे जनक समानतेचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सोसायटीचे संचालक दिनेश राऊत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात दिनांक 26 जून रोजी साजरी करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब गागरे आणि भाजगे अप्पा, प्रभाकर बडे, संजय कातकडे उपस्थित होते। भोवताली इंग्रज राजवट असतानाही शाहू महाराजांनी रयतेला आपलेसे करून रयतेचे राज्य चालवले। त्या काळात शाहू महाराज यांनी स्त्री शिक्षण, सतीप्रथा, सर्वांना शिक्षण, स्त्री पुरुष समानता, उच्च नीच भेदभाव, समान नागरिक आदींवर भरीव काम करून 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन इंग्रज राजवट असतानाही रयतेचे राज्य चालवून महान कार्य केले, असे प्रतिपादन सोसायटीचे संचालक दिनेश राऊत पाटील यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा व्यवस्थापक विकास पाटील डोणगावकर यांनी आभार बँकेचे आभार मानले। बँकेचे कर्मचारी दिनेश लोखंडे यांनी व्यक्त केले। यावेळी नागरिकांसह सोसायटीचे कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते। साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज ब्युरो रिपोर्ट, वाळूज, औरंगाबाद। राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त त्यांना विनम्राचं अभिवादन। खरं म्हणजे राजश्री शाहू महाराज यांना लोक कल्याणकारी राजे होते। त्यांनी त्या काळात सतीप्रथा, अंधश्रद्धा, त्यानंतर शिक्षण यावरती भर दिला आणि या गोष्टी त्यांनी केल्यामुळं जे दीन दुबळे होते, बहुजन होते, यांना त्या काळात खूप हालअपेष्टा सहन करावं लागायच्या। तर त्या हालअपेष्टा त्याच्यावरती त्यांनी मूठमाती दिली। त्यानंतर त्या गोष्टीला त्यांनी म्हणजे विवाहबंदी कायदा जो होता की आंतरजातीय विवाहाला त्यांनी मान्यता दिली। गोरगरीब जे विद्यार्थी होते बहुजनांचे, त्यांना त्यांनी शिक्षणाला दारं उघडे करून दिली। त्यांनी बऱ्याच शिक्षण संस्था त्या काळात हे केल्या, म्हणूनच लोक त्यांना राजश्री म्हणायला लागले। आणि म्हणजे राजसत्ता हाती असून उपयोग नाही, तर ती राजसत्ता गरिबांच्या कशी काम येईल यासाठी त्यांनी काम केलं, म्हणूनच ते लोककल्याणकारी ठरले। अशा या लोकनेत्यास माझा विनम्र अभिवादन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.